नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची जातेगाव घाटात निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडातील सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे हा अजूनही फरार आहे. बाळ बोठे याने अटकपूर्व जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केलाय. या अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार असून शोध घेऊनही सापडत नसल्याने बोठे याला फरार घोषित करण्याच्या प्रक्रियेसाठी पोलिसांनी पारनेर न्यायालयात स्टँडिंग वॉरंटसाठी अर्ज दाखल केलाय. या अर्जाला बोठे याने आव्हान दिले आहे. त्याच्या वतीने ऍडव्होकेट संकेत ठाणगे याच्या माध्यमातून हस्तक्षेप अर्ज दाखल केलाय. या अर्जावर मंगळवारी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या समोर सुनावणी झाली. या प्रसंगी बोठे याच्या वतीने ऍडव्होकेट ठाणगे यांनी युक्तिवाद केला की बोठे याचा जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर औरंगाबाद खंडपीठात अर्ज करण्यात आलाय. यावर निर्णय होण्याआधीच पोलिसांनी स्टँडिंग वॉरंटसाठी अर्ज केलाय. गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवण्याचा अधिकार आहे, त्यामुळे बोठे हा अटक टाळत नसून जामिनासाठी प्रयत्न करतोय, त्यामुळे पोलिसांचा स्टँडिंग वॉरंटचा अर्ज नामंजूर करावा असा युक्तिवाद ऍडव्होकेट ठाणगे यांनी केला. दरम्यान या अर्जावर आज बुधवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.